आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते तिसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते। आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मोठ्या आणि लहान चित्रात रंग भरण्याची मागच्या आठवड्याची वर्कशीट तसेच झेंड्याची रांगोळी काढण्याच्या व्हिडिओवरील आपले अनुभव नक्की सांगा। आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढूया। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू। आपल्या ह्या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया। सर्व मातांनी गोलात बसावे, जमिनीवर 6 रकाने बनवा, प्रत्येक रकाने चित्रात दाखवल्याप्रमाणे अंक आणि अक्षर लिहा, अर्ध्या मिनिटाचा टाइमर लावा, खेळणारी माता डाईस फेकेल, मातेला डाईसवर आलेल्या अंकानुसार त्या अंकाच्या रकान्यात दिलेल्या अक्षराने सुरू होणारे 3 शब्द सांगायचे आहेत। जी माता अर्ध्या मिनिटांमध्ये सर्वात जास्त शब्द सांगेल ती विजेती असेल। ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू। आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। अतिसार हा एक असा आजार आहे ज्यामध्ये मुलांना दिवसातून 3 किंवा अधिक वेळा पातळ शौचास होते। याशिवाय कधी कधी ताप आणि उलट्या सुद्धा होतात। अशा स्थितीत मुलांमध्ये पाणी आणि पोषक तत्वांची कमतरता तसेच अशक्तपणा जाणवतो। हे टाळण्यासाठी आपल्याला अतिसाराची कारणे आणि उपाय माहीत असणे आवश्यक आहे। अतिसार मुलांना अतिसार होण्याची कारणे आणि उपाय। अतिसार किंवा डायरिया हा एक आजार आहे ज्यामध्ये मुलांना दिवसातून 3 किंवा अधिक वेळा पातळ शौचास होते। याशिवाय कधी कधी ताप आणि उलट्या सुद्धा होतात। अशा परिस्थितीत मुलांमध्ये पाणी आणि पोषक तत्वांची कमतरता तसेच अशक्तपणा जाणवतो। हे टाळण्यासाठी आपल्याला अतिसाराची मुख्य कारणे किंवा उपाय माहीत असणे आवश्यक आहे। जर मुलाला दिवसातून 3 पेक्षा जास्त वेळा पातळ शौचास होत असेल तर समजा की त्याला अतिसार झाला आहे। लहान मुले विशेषतः जन्मापासून ते 3 वर्ष वयोगटातील मुले याच्या विळखात येतात। जर वेळेवर ह्याचा उपाय झाला नाही तर मुलांचा मृत्यू देखील होऊ शकतो। अतिसार होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की बाळाची दुधाची बाटली स्वच्छ न ठेवणे, घरात तसेच आजूबाजूचे अस्वच्छ वातावरण, जेवणाची भांडी अस्वच्छ ठेवणे, पिण्याचे पाणी साफ नसणे हे सर्वात महत्वाचे कारण आहे। या सर्व कारणांमध्ये एक गोष्ट आपण पाहत आहोत ती म्हणजे स्वच्छतेचा अभाव। मुलाच्या नाजूक संरक्षण प्रणालीमुळे मूल लगेच असुरक्षित होते। अनेक अर्भकांमध्ये आणि मुलांमध्ये अतिसार हा संसर्गजन्य विषाणू रोटा व्हायरसमुळे होतो। अतिसारामुळे मुलाच्या शरीरावर धोकादायक परिणाम होऊ शकतात, जसे उलटी, पोटात दुखणे, वजन कमी होणे, सूज किंवा पोट फुगणे, भूक न लागणे, पोट खराब राहणे, मळमळ, वारंवार शौचास होणे, ताप, विष्ठेतून रक्त येणे, शरीरातील पाणी कमी होणे, डिहायड्रेशन, थंडी वाजणे इत्यादी। अतिसार नेहमी टाळता येत नाही, परंतु आपण आपल्या मुलामध्ये अतिसाराचा धोका निश्चितपणे कमी करू शकता। यासाठी तुम्हाला स्वच्छता, आहार आणि चांगली जीवनशैली आवश्यक आहे। अधिक माहितीसाठी बालरोग तज्ञांशी संपर्क साधा। अतिसारादरम्यान पहिल्या 6 महिन्यात मुलाला नेहमीपेक्षा जास्त वेळा आईचे दूध पाजावे। नवजात बाळासाठी आईचे दूध हे द्रव पदार्थाचा सर्वोत्तम स्रोत आहे। मुलाला 6 महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबर ORS तसेच इतर द्रव्य पदार्थांचा आहारात समावेश करावा, जसे की खिचडी, डाळ, रवा, डाळिंबाचा रस। लक्षात ठेवा, अतिसारादरम्यान मुलाला एका वेळी थोडे थोडेसेच खायला द्या।
परंतु दिवसभरात जास्त वेळा खायला द्या. ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो याबद्दल सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया. चित्रात दाखवल्याप्रमाणे कागदावर आकार काढा. मुलांना मोठ्या त्रिकोणात निळा आणि लहान त्रिकोणात हिरवा रंग भरण्यास सांगा. मुलांना ही वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का? हा अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.